कोविडच्या काळामध्ये त्या लोकांना बाहेर धुणंभांडी करावी लागली लोकांची. कलाकारांची एवढी वाईट अवस्था. जे कोअर लेवलवरचे हार्ड कोअर कलाकार आहेत, जे तमाशा कलावंत आहेत, ज्यांनी कला जागृत ठेवलेली आपली, राष्ट्रवादी सोडण्यापेक्षा मी असं म्हणेन की भारतीय जनता पार्टीमध्ये मी का आले, तर इथे चांगला स्पेस आहे, इथे तुम्हाला संधी आहे. आणि हे कारण मला ना कोविडच्या काळामध्ये मिळालं. मी कारणाबद्दल बोलते, हे कारण मला कोविडच्या वेळेला मिळालं की आमची इंडस्ट्री किती इन्सिक्युअर आहे, असुरक्षित आहे, किती कलाकारांचे हाल झालेत या या इंडस्ट्री या कोविडच्या काळामध्ये. लोकांना माहिती नाही आहे, सामान्यांना वाटतं की अरे वा हे कलाकार आहेत, हे सॉलिड श्रीमंत आहेत, हे लोक ह्यांनी जाम पैसे छापतात हे लोक, पण ह्यांना पाठीमागची ना ह्याच्या पाठीमागचे कष्ट माहिती नाही आहेत. मोठ्या कलाकारांचं सोडून द्या, जे काही करोडोंमध्ये काही लाखोंमध्ये कमवतात, पण हे तळागाळातले कलाकार आहेत, जे पाठीमागे जे ज्युनियर आर्टिस्ट आहेत, ज्या हेअर स्टायलिस्ट आहेत, जे मेकअप आर्टिस्ट आहेत, ज्यांना त्या काळात काम होतं त्यांचं निभावलं थोडंफार, पण ज्यांना कामच नव्हतं, कारण आमच्या इंडस्ट्रीचा रूल आहे हो, कधी कधी 6-6 महिने काम असतं, नंतर ते नंतर 8-8 महिने मिळत नाही काम, कारण इतकी इतकी असुरक्षितता आहे. त्या कोविडच्या काळामध्ये लोकांना खूप प्रॉब्लेम्स आले, आणि ह्याच्यामध्ये माझं श्रीमंत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्था आणि माझं लक्षकला मंच, जे लक्ष्मीकांत बेंडेंची इच्छा होती की आपण आपल्या कलाकारांसाठी काहीतरी करावं म्हणून लक्षकला मंचची स्थापना करण्यात आली. तर मी आणि माझे बिझनेस पार्टनर आहेत अमर गवळी, श्रीमंत एंटरटेनमेंटचे, आम्ही दोघांनी मिळून त्या काळामध्ये लोकांना म्हणजे सांगायला, आता म्हणजे मला सांगावं लागतं खरं, दिलेलं दान सांगू नये पण आणि केलेली मदतही सांगू नये, पण त्यावेळेला आम्ही थोडंफार अन्नदान केलं, लोकांना फराळाचं वाटप केलं, त्यांच्या जीवनावश्यक वस्तू पुरवल्या, बऱ्याच लोकांना विमा 100 लोकांचा विमा उतरवलेला आहे मी, स्थापन केली लाईट म्हणून वगैरे. त्यामुळे हेही पाहिलेलं आहे जवळून, ह्यांचे प्रॉब्लेम्स जवळून बघितलेले आहेत, आणि ही तळमळ कुठेतरी मला वाटत होती की आपण खरंच काहीतरी आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांसाठी करायला पाहिजे, कारण मनोरंजन सृष्टीसाठी काम करणारी कुठलीही संस्था किंवा संघटना नाही. बाहेरचा कुठलाही व्यक्ती आमच्या कलाकारांसाठी आणि तंत्रज्ञांसाठी काम करत नाही ह्याची तुम्ही दखल घ्यावी. आम्हीच आमच्या कलाकारांसाठी आणि तंत्रज्ञांसाठी काम करतो, आणि ह्याच पार्श्वभूमीवरती गेले अनेक वर्ष माझ्या डोक्यामध्ये हा विचार चालला होता की मी जेव्हा फिल्म्स करायची तेव्हा फिल्म्समध्ये कलाकारांना एक वेगळी वागणूक दिली जायची, टेक्निशियन्सना वेगळी वागणूक दिली जायची, घाणेरड्या पद्धतीचं जेवण प्रोव्हाइड केलं जायचं. त्याच्याबद्दल मी खूप बोललेले आहे, खूप त्याच्याबद्दल भांडलेले आहे, त्याच्याबद्दल माझी बदनामी पण झाली की प्रिया बेर्डे खूप त्रास देतात. अरे पण का त्रास देतात, मी माझ्या जर मला जर आणि मला असं सांगितलं तुम्हाला जर जेवण चांगलं वाटत नसेल ना तर तुम्ही जरा आपण बाहेर जाऊन तुम्हाला हॉटेलचं जेवण आम्ही मागवून देतो. अरे पण ती बिचारी लोकं खातायत ना, जे ज्यांच्यामुळे आम्ही दिसतो ते स्पॉट बॉय, ते लाईटमन स्वतःच्या खांद्यावरती रिफ्लेक्टर घेऊन डोंगरदऱ्यामधून फिरत आहेत आणि त्यांना तुम्ही जेवण प्रॉपर देऊ शकत नाही. म्हणजे हे मी ना पहिल्यापासून करत आले आणि मला ना कुठेतरी असा ठोस असा मला मजबूत काहीतरी असा हे हवा होता की कारण हवं होतं किंवा एखादा असं स्ट्रॉंग माझ्या पाठीमागे पाठिंबा हवा होता मला. आणि लोकांचा विमा उतरवलेला आहे मी पुण्यामध्येच काही कलाकारांचा, हे माझं हे ही तळमळ माझी तेव्हापासून आणखीन जास्त झाली की आता हे आपण करत आहे ना, आता आपल्याला पक्षाचा पाठिंबा हवा आहे चांगला कुठला तरी, आणि हे आपल्याला कोण मदत करेल. करता 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 मला आज इथपर्यंत मी आलेले आहे, आणि मी आज भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक आघाडीची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करते आहे, आणि कलाकारांसाठी काम करते आहे, तंत्रज्ञांसाठी काम करते आहे. ह्याच्यामध्ये माझा स्वतःचा काय फायदा आहे, मी गेली 3-4 वर्ष कामच केलेलं नाही आहे फार. म्हणजे जी काय फिल्म्स केल्या कोविडच्या काळामध्ये फिल्म्सच रिलीज झाल्या नाही, हे तर मराठी चित्रपटांच्या थिएटर्सची दुरावस्था आहे. 600 थिएटर्स आहेत बरं का महाराष्ट्रामध्ये, त्याच्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्यात पण थिएटर्स चालू आहेत. सिंगल स्क्रीन थिएटरबद्दल बोलते मी, सिंगल स्क्रीन थिएटर्स, मल्टिप्लेक्सचा तर विषयच सोडून द्या, कारण मल्टिप्लेक्समध्ये आम्हाला शोज मिळत नाहीत, देण्याचे खूप हे चर्चा असतात, लोक खूप सारं त्याच्याबद्दल हे म्हणतात की आम्ही देतो वगैरे, पण शोज मिळत नाहीत थिएटर्स दिले तरी. मग अशा वेळेला आम्हाला मग समजा शो दिले आणि त्याच्याबरोबरीने कुठली जर दुसरी मोठी फिल्म आली हिंदी किंवा इंग्लिश तर त्यांच्या पाया पडायला जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांसाठी.
काय करायचं कलाकारांनी, कसं जगायचं? नाट्यगृहांची तीच अवस्था. आत्ता एक खूप मोठं काम झालेलं आहे, माननीय आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 25 कोटीचं अनुदान घोषित केलेलं आहे नाट्यगृहांसाठी. तर त्याच्यामुळे नक्कीच काहीतरी नाट्यगृहांची सुधारणा होईल त्याच्यामध्ये, कारण स्वच्छता आणि सुधारणा दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि नाट्य कारण फक्त प्रेक्षकांच्याच नाही तर कलाकारांनाही तोच प्रॉब्लेम आहे, कारण पाठीमागे स्वच्छतागृह घाणेरडी असतात, मेकअप रूम्स वाईट असतात, कळ्या नसतात मेकअप रूमना. पण हे फक्त मुंबई पुणे नाही बरं का, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हा प्रॉब्लेम आहे. या बेसिक गोष्टी कोणी जाणूनच घेत नाही, कुणाला काही पडलेलंच नाही या गोष्टींच्या बद्दल. बरं, आता हे मराठी नाट्य चित्रपट बाजूला ठेवा, तमाशा कलावंत लोककलावंत यांनी काय करायचं, त्यांच्याबद्दल कोणी कधी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? कोणीच नाही. कोविडच्या काळामध्ये त्या लोकांना बाहेर धुणभांडी करावी लागली लोकांची. कलाकारांची एवढी वाईट अवस्था, जे कोर लेवलवरचे हार्ड कोर कलाकार आहेत, जे तमाशा कलावंत आहे, ज्यांनी कला जागृत ठेवलेली आपली, काय किती वाईट. सॉरी, राष्ट्रवादी सोडण्यापेक्षा मी असं म्हणेन की भारतीय जनता पार्टीमध्ये मी का आले, तर इथे चांगला स्पेस आहे, इथे तुम्हाला संधी आहे, इथे वरिष्ठांपुढे मांडाव्या लागणार आहेत, त्या समजून सांगाव्या लागणार आहेत, अशा पद्धतीने काम करणार आहे. नाही, त्या विषयावर मी बोललेले आहे आणि मला काय त्याच्याबद्दल आता बोलायचं नाही आहे, कारण ते मी क्लिअर केलेलं आहे, कारण मला आणखीन खूप गोष्टी आहेत. मी सांगते एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असताना मला ह्या गोष्टींकडे लक्ष. एकीकडे तुम्ही सांगताय की अशी देखील बाजू आहे ज्या नाट्यकर्मींना आपण सांगू शकतो की तुम्ही जीवन जगताना सुद्धा संघर्ष करावा लागतोय, आणि दुसरीकडे गौतमी पाटलांना मात्र 4-5 लाख रुपये इझिली मिळत आहे, ही देखील दुसरी बाजू आहे, त्याबद्दल सांग. प्रश्न पण तुमच्याचकडे आणि उत्तर पण तुमचंच आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काहीच नाही बोलायचं. नाही, माझं बोलणं झालेलं आहे त्याच्यावरती, तर ते तो विषयच नाही माझ्यासाठी. आता मी आता माझ्या कलाकारां मला काय करायचं हे मी बघ, तर मला ज्या गोष्टींवर मी ऑलरेडी बोललेले आहे ती तो विषयच मला आता बोलायचा नाही. बाकीची मीडिया मानते ना, तुम्ही पण मानताय की तिचा प्रश्न, पण त्याच्याविषयी बोलले ना भाऊ मी, त्याच्याविषयी बोलले, त्याच्याविषयी मी रिॲक्ट झालेले आहे, परत वेगळं काय बोलणार त्याच्याबद्दल. नाही, आयडियोलॉजी काही, आयडियोलॉजी जरी बदलली असेल तरी मी ऑलरेडी त्या विषयावर आत्ताच बोललेले आहे, कारण ह्याच्या आधी मी कधीच बोललेले नव्हते, ह्याच्या आधी मी कधीच रिॲक्ट झालेले नव्हते. मला प्रश्न विचारण्यात आला, मी त्याच्याबद्दल उत्तर दिलं, एवढाच फक्त. ह्याच्या आधी भरपूर दिवस आहे, जवळपास 8-10 महिने ही गोष्ट चाललेली आहे, जवळपास वर्षभर त्याच्याबद्दल मी कधीच काही बोललेले नव्हते, पण आत्ता मला प्रश्न विचारणं